वेळ आणि काळ होता एका शतकाचा. एक स्त्री आपल्या पतीबरोबर सती चालली होती. सर्व लोक तिचे कौतुक करत होते. ती नदीच्या निळाक्षार प्रवाहात आपला चेहरा पाहत होती. तिला पाहण्यासाठी शेजारीच झाडांनी गर्दी केली होती. सूर्यालाही पटकन पश्चिमेला जावेसे वाटले. वारा आपला पळापळीचा खेळ विसरला. चांदण्याही आकाशात क्वचितच आल्या. अनेक नजरा तिच्या सौंदर्याकडे खेळल्या होत्या. सौंदर्य पाहत होत्या. प्रेमाने व आपुलकीने पाहणारे कोणी नव्हते. पाहणाऱ्याने केव्हाच डोळे मिटले होते. तो तिच्यापाशी होता. ती उघड्या डोळ्यांनी हरवली होती. चितेच्या लाकडांना पेटवण्यात आले. अचानक त्या लाकडांमध्ये कुजबूज झाली. हे दृश्य पाहून त्यांच्याही अंगाला काटे आले असतील. त्यांनाही आपला गुणधर्म सोडावासा वाटला असेल. लाकडे पेटली, परंतु त्यांचाही नाहीलाज झाला. त्यांनाही जास्त वेळ थांबता आले नाही, कारण त्यांना त्या स्त्रीचे हाल बघवत नव्हते. अग्नीने आपले उग्र रूप धारण केले आणि ते आभाळाला हात लावण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांनी जोरात पेट घेतला. त्या स्त्रीसाठी व तिच्या नवऱ्यासाठी गाणे गायला सुरुवात केली. त्याच्या सामावून ते शांत शांत झोपून गेले. थोड्या वेळात दोन देह जळून निरव शांततेत हरपले. लोकांना थोडा वेळ वाईट वाटले. काळाचा मलम लावून नशिबाची काठी धरत घरी निघून गेले. कोणालाही वळून पाहावेसे वाटले नाही. मुलाचे वय 20, मुलीचे वय 15. पुरातन काळापासून समाजात असेच होत आलेले आहे. निष्पाप लोकांनाच शिक्षा मिळत राहते आणि समाज हे मूक घेऊन गप्प बसून सारं पाहत राहतो. समाज